नमस्कार, मी अमृता। श्रीमंत भावामध्ये आपलं स्वागत। श्रीमंत भावामध्ये आपण बोलतो ते गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांविषयी, आणि आज आपण अशा पर्यायाविषयी बोलणार आहोत जो पर्याय सध्याच्या मंदीच्या काळात सुद्धा चांगले रिटर्न्स देतोय। बॉन्ड्स मधल्या गुंतवणुकीविषयी आपण बोलणार आहोत। या बॉन्ड मधल्या गुंतवणुकीविषयी बोलण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत आशुतोष वखरे। आशुतोष, श्रीमंत भावामध्ये स्वागत। मला सांग, बॉन्ड्स आणि बॉन्ड मार्केट म्हणजे काय? जेव्हा एखाद्या कंपनीला पैसा उचलायचा असतो मार्केट मधून, तेव्हा ते शेअर्सच्या माध्यमाने किंवा बॉन्ड्सच्या माध्यमाने उचलू शकतो। म्हणजे थोडक्यात, मला समजा 200 रुपये तुझ्याकडनं हवे, तर मी तुला म्हणेन माझ्या कंपनीचा शेअर घे आणि माझी कंपनीची ओनर बन, किंवा मी म्हणेन मला 100 रुपयाचा उधार दे। बॉन्ड म्हणजे एक मी तुझ्याकडनं उधार घेतलाय 100 रुपयाचा, आणि हे बॉन्ड्स जिकडे ट्रेड होतात ते बॉन्ड मार्केट। पण यामध्ये सामान्य माणूस कसा गुंतवणूक करू शकतो? बघ, बॉन्ड मार्केट बद्दल सामान्य माणसाला जास्ती माहिती नाही आहे। एक होलसेल डेट मार्केट म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे तुम्हाला एक किमान 5 कोटी रुपयापर्यंत मिनिमम इन्व्हेस्टमेंट करावी लागते। म्हणून सामान्य माणसाला डायरेक्टली बॉन्ड मार्केटमध्ये जाणं शक्य नाही आहे। प्रयत्न केले होते, पण शक्यतोवर आपण हेच पकडून चालू की सामान्य निवेशकाला जर का टाकायचे आहेत पैसे, तर त्यांना म्युच्युअल फंडच्या माध्यमातूनच जाणं योग्य राहील। तू आता म्हणतोयस की हे होलसेल मध्ये गुंतवणूक असते आणि आपल्याला थेट गुंतवणूक करता येत नाही, पण बॉन्ड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे आरबीआय बॉन्ड येतात, ते बॉन्ड आणि हे बॉन्ड ह्याच्यातला फरक काय? आरबीआय बॉन्ड म्हण किंवा आयडीबीआय फ्लेक्सी बॉन्ड झाले होते, किंवा आता नाबार्डचे बॉन्ड आहेत, या बॉन्ड्स मध्ये तू आणि मी सरळ पैसे टाकू शकतो। पण आपण ज्या बॉन्ड बद्दल बोलतोय की जिकडे जेव्हा व्याजदर खाली जातात तेव्हा बॉन्ड्सचे भाव जे वर जातात, एका बाजारामध्ये जो बॉन्ड ट्रेड नाही होत त्या बॉन्डमध्ये समजा आपण पैसे गुंतवले, तर व्याजदर कितीही खाली झाले तरी तो बॉन्ड आपण कुठे जास्ती वरच्या भावात विकू नाही शकत। तर तू जे म्हटलं ते बॉन्ड्स आहेत, त्याच्यात आपण सरळ निवेश करू शकतो, पण या उतरत्या व्याजदरींचा त्याच्यावर फार फरक पडणार नाही, कारण ते बाजारात ट्रेड नाही होत। म्हणजे बाजारात ट्रेड होणारे जर बॉन्ड्स आपल्याकडे असतील तर आपल्याला त्याच्या चढ उताराचा फायदा होईल। पण सध्या आपण बघितलं तर शेअर बाजारातही खूप मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत आहेत, अशा परिस्थितीत मग बॉन्ड मार्केट कितपत सुरक्षित आहे? हे बघ, शेअरच्या तुलनेत जर का आपण म्हटलं तर बॉन्ड हे बऱ्यापैकी जास्त सुरक्षित आहे असं म्हणता येईल, पण फक्त शेअरच्या तुलनेत म्हटलं तरच। आपल्या आपमध्ये बॉन्ड्स मध्येही रिस्क असते, बॉन्ड मध्ये सुद्धा पैसा, हे बघ, जर का आपण पैसा कमावू शकतोय म्हणतोय तर पैसा गमावू पण शकतो, याच्यातनं काही वादच नाही। म्हणून शेअरच्या तुलनेत हे कमी रिस्की आहे, पण तरी सुद्धा बॉन्ड मार्केटमध्ये म्हणजे जे बॉन्ड फंड आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या रिस्क असतात, पण त्या समजा बरोबर हॅन्डल केल्यात तर प्रॉब्लेम्स नाही येऊ शकतात, म्हणजे इन्व्हेस्टरला प्रॉब्लेम नको यायला। आणि मग आपण जेव्हा म्हणतो की याच्यावर व्याजदरांच्या रेट्सचा इन्कम आरबीआयच्या निर्णयांचा याच्यावरती परिणाम होतो, तो परिणाम कसा होतो? कारण आपल्याला सीआरआर, रेपो रेट हे शब्द फार वेळा ऐकायला मिळतात, पण मग ह्याचा परिणाम बॉन्ड्स वरती कसा होतो? हे बघ, सीआरआर, रेपो, रिव्हर्स रेपो, एसएलआर हे सगळे शब्द आजकाल रोजच्या रोज आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्ही चॅनल्सवर सतत ऐकू येत राहतात, पण याचा कितपत अर्थ सामान्य माणसाला समजतो हा पहिले खूप मोठा प्रश्न आहे। आणि याला जर का अजून थोडं आपण आतमध्ये जायचा शिरायचा प्रयत्न केला या गणितामध्ये, तर जसजसे हे व्याजदर कमी होतात तसं तसं सरळ सरळ आहे की बँकांजवळ जास्ती पैसा येऊ लागतो, कारण ते कमी पैसा आरबीआय जवळ ठेवतात, आणि म्हणून मग जसा जास्ती पैसा ते बाजारात देऊ शकतील त्या प्रकारे ग्रोथ होईल, आणि ते एक थोडं वेगळं गणित होईल, पण एका सामान्य निवेशकाला एवढं समजणं या क्षणाला जरुरी आहे की या प्रत्येक रेटचा अर्थ काय होतो, सीआरआर, रेपो, रिव्हर्स रेपो हे सगळं समजणं जरुरी आहे। आपण याच्याविषयी बोलूच यात। आपल्यासोबत आपले पहिले कॉलर आहेत, महेश नांदोसकर आहेत आपल्यासोबत, बोलतायत औरंगाबादहून बोलतायत। नमस्कार, प्रश्न विचारा। नमस्कार मॅडम। हा, मला बॉन्ड बद्दल, एसबीआयच्या बॉन्ड बद्दल माहिती पाहिजे होती, आणि जर मी त्याच्यात निवेश केला तर माझी जी गुंतवणूक आहे ते मी 10,000 पर्यंत जी गुंतवणूक करणार आहे तर ते योग्य ठरेल का? नक्की। परत अमृता तेच की आपण जो विषय आपण ठेवला आहे की आपण एक हे सांगू इच्छितो की सरळ बॉन्ड मध्ये निवेश वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, यांना एसबीआय म्हणायचं आहे किंवा आरबीआय किंवा कोणतेही एक जे बॉन्ड येतील, आता
आपलं म्हणजे उद्देश याचा हा आहे की तुम्ही एका बॉन्ड मध्ये जरी करत असाल तरी हा बॉन्ड जर का बाजारात ट्रेड नाही होत तर व्याजदर खाली गेल्यावर याचा काहीच फायदा होणार नाही निवेशकाला. याच्यात काही वाईट नाही की समजा यांनी एसबीआयच्या एका बॉन्ड मध्ये पैसा टाकला ते काही चूक आहे का चांगलं आहे का बरोबर आहे आपण या विषयावर मी नाही बोलत आहे. पण जर का तुम्हाला व्याजदर खाली होण्याचा फायदा घ्यायचा असेल तर अशा बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करा जे की बाजारात ट्रेड होतात. आणि जर का डायरेक्ट तसं नाही करू शकत तर म्युच्युअल फंडच्या मार्गाने जा हे मी सांगतो. पण यांनी जसं म्हटलं की यांना 10,000 गुंतवणूक करायची होती. साधारण आपल्या एकूण गुंतवणुकीच्या किती टक्के हिस्सा हा या प्रकारच्या गुंतवणुकीत असावा हे प्रत्येकासाठी वेगळं वेगळं राहील ना अमृता. कारण की कोणाला किती हे बघ समजा माझं वय 60 वर्ष आहे तर मी शेअर्स मध्ये जायलाच नको किंवा 100 रुपये असतील तर 1-10 रुपये 15 रुपये मी शेअर्स मध्ये गुंतवायला पाहिजे. पण तेच जर का माझं वय 20-25 आहे मला आता पहिली नोकरी लागली आहे तर मी 100 पैकी 80-85 रुपये पण शेअर्स मध्ये टाकू शकतो. तर आणि उरलेले जे आहे ते बॉन्ड्स मध्ये जातील निश्चितच. तर ते जर का एक गणित आपल्याला हे नाही माहित की यांचं वय काय किंवा एक थोडासा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये थोडं गेलेलं जास्ती चांगलं राहील असं ब्लँकेट स्टेटमेंट देणं योग्य नाही राहणार. आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा त्याचा फायदा बॉन्ड्सला होतो. हा फायदा कशा प्रकारे होतो पण हे बघ जेव्हा व्याजदर खूप वरती होते 1-4 महिन्या पहिले किंवा 1-8-10 महिन्या पहिले समजा मी एक कंपनी आहे आणि मला बाजारातनं पैसा उचलायचा आहे तर मला 10% किंवा 12% पैसा उचलावा लागायचा. तर मी तुझ्याकडे येईन तुला म्हणेन की मला 100 रुपये दे 12% आणि आज जर का परत मला बाजारातनं पैसा उचलायचा आहे तर तेव्हा त्याचा व्याजदर मला 6-7% काढता येतील. आता तुझ्याकडे जो अगोदरचा पेपर आहे की जो तुला 12 रुपये देतो आहे आणि आता तुझ्याकडे एक दुसरा पेपर आहे की जो 6 रुपये देतो आहे तर निश्चितच ज्या पेपरवर 12 रुपये तुला मिळतात 100 त्याच्यावर तू नक्कीच तो 100 रुपयाला दुसऱ्याला कोणाला विकणार नाही हे समजणं थोडं कठीण जाईल जो पहिल्यांदा ऐकतोय. कारण 10 रुपये 12 रुपये 100 रुपये पण एकदा विचार केला तर हे खूप सोपं आहे की जसं जसं तुला जर का एखादा कोणी जास्ती पैसे देणार आहे एखादा बॉन्ड तर तोच तू स्वस्तात विकू शकणारच नाही हे अगदी सोपं लॉजिक आहे. आपल्यासोबत विजय रत्नपारखी आहेत आपल्याशी बोलत आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. हॅलो बोला. एक्झिक्युटिव्ह बॉन्ड जे असतात त्याबद्दल थोडी माहिती द्यावी की कोणते बॉन्ड आपण घेण्यात जास्त योग्य राहील. चालेल. त्यांना एक्झिक्युटिव्ह बॉन्ड बद्दल माहिती हवी. मला काही फार माहिती नाही की निश्चित कोणता म्हणजे काय प्रकारचं एक्झिक्युटिव्ह बॉन्ड किंवा काय म्हणतात थोडं जास्ती सांगू शकले तर आपण चेक करूयात. तुम्ही आहात लाईन वरती असाल तुम्हाला आशुतोष वखरेंना तुम्ही अजून काही डिटेल्स देऊ शकाल का. नाही म्हणजे जे जे आपल्याला बँक रेट सर्वसामान्य असतात त्यापेक्षा जे जास्त परतावा देतात 6 महिन्यात दुप्पट किंवा वर्षभरात तिप्पट ह्या बॉन्डच्या बद्दल माहिती पाहिजे. 6 महिन्यात दुप्पट किंवा वर्षभरात तिप्पट असं काही असेल तर शक्यतोवर तिकडे जाऊ नये हे तर मी पहिलं सांगेन. 6 महिन्यात दुप्पट वगैरे कधी पैसे असं होतात पहिले तर असं काही शक्यतोवर अशा ठिकाणी पैसा गुंतवलेला न गुंतवलेला बरा. पण तरी समजा कोणी असे खूप मोठ्या बँका असतील जसं काही देत असतील जसं की एक उदाहरणार्थ घे की स्टेट बँक म्हणते की 1,000 दिवसात आम्ही 10% FD 11% FD वर देऊ तर हे सगळ्या म्हणजे FD मध्ये गुंतवणं हे एक वेगळं होईल आणि बॉन्ड मध्ये गुंतवणं हे वेगळं राहील कन्सेप्ट जरी सेम असला तरी. तर अशा बॉन्ड म्हणजे यांना अशा ऑफर्स येत असतील तर यांनी इतक्या नको जायला 6 महिन्यात विचार करायला हवा. 6 महिन्यात दुप्पट विचारही नको करायला. लातूरहून दत्ता जवळगे आहेत त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. हॅलो सर मी शेतकरी बोलतो दत्ता जवळगे. आम्हाला कुटुंबाची इच्छा आहे सर मध्ये बॉन्ड मध्ये सर आम्ही गुंतवू शकतो का. नक्की गुंतवू शकता तुम्ही विचारा. हा ते कशा प्रकारे गुंतवायचा नेमका. हा अशी तो सुरुवात कशी करायची अगदी सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. बरोबर. मला मी सुरुवात कुठून करायची हे बघ आपल्याला बरेच असे प्रश्न येतात की डायरेक्ट बॉन्ड मध्ये कसे गुंतवायचे. तर आता हे जे पण वेगळे वेगळे इन्स्टिट्यूशन्सचे नावं घेत आहेत बँका म्हणा किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आता समजा हे तुम्हाला बॉन्ड इश्यू करतायत. कंपनी फिक्स डिपॉझिट आणि बॉन्ड या दोन वेगळ्या गोष्टी आहे. इकडे कन्फ्यूज नको व्हायला हे एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरं की जेव्हाही जायचं आहे तेव्हा या प्रत्येक ठिकाणी जाऊन यांना यांचे डिटेल्स द्यावे लागतील आणि म्हणजे त्यांचे प्रत्येकच ठिकाणी ज्या ब्रांचेस राहतील त्यांच्याकडनं त्यांना डिटेल्स मिळतीलच. पण मी परत एकदा तेच सांगू इच्छितो की आपण इकडे जे बॉन्ड म्युच्युअल फंड बद्दल बोलतोय की जे बॉन्ड व्याजदर जेव्हा खाली जातील तेव्हा जेव्हा ते त्यांना फायदा होईल
त्याच्यासाठी हा परत एका म्युच्युअल फंड मध्येच यांनी, आणि म्युच्युअल फंड मध्ये जसं गुंतवायचं तसंच गुंतवायचं. गिल्ट फंड असतात, इन्कम फंड असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॉन्ड फंड असतात. जसं इक्विटी फंड सगळ्यांना आज माहिती आहे, तेच आहे प्रॉब्लेम की लोकांना बॉन्ड फंड हा कन्सेप्टच माहित नाही. तर तेच आहे की लोकांनी जावं त्यांच्या ऍडवायझर्सकडे किंवा म्युच्युअल फंड्सकडे, आणि बॉन्ड फंड म्हणजे काय प्रकार आहे, आम्हाला काय याच्यामध्ये आज गुंतवावं, या सगळ्या गोष्टी त्यांनी विचाराव्या. मी म्युच्युअल फंड बद्दल जास्ती एम्फसाइज करेन. पुण्याहून प्रकाश केळकर बोलतायत, नमस्कार. मी सिनियर सिटीजन आहे आणि मला आपला प्रश्न विचारायचा की नाबार्डची जी एक जाहिरात येते 12.18% त्या भविष्य निर्माण बॉन्डच्या बाबत, तर त्याच्यात समजा मला गुंतवणूक करायची असेल तर ती कशी लाभदायक असेल? अँड जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, माझी इन्व्हेस्टमेंट सगळीकडे विखुरलेली आहे, ही आपली एक माहिती म्हणून मी विचारतोय. थँक्यू सर. सर तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण की ही ऍडव्हर्टाइजमेंट सगळीचकडे येते आणि जेव्हाही आपल्याला 12% रिटर्न्स वगैरे दिसतात तेव्हा निश्चितच कोणी त्याच्यात गुंतवायचा प्रयत्न, म्हणजे गुंतवायला कोणालाही आवडेल. याच्यामध्ये त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये खाली कुठेतरी लहान अक्षरात लिहिलं असतं की हे सिम्पल इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट नव्हे. म्हणजे 100 तुम्हाला 12 आणि पुढच्या वर्षी 112 मिळतील असं नाही होत. ते 100 दुसऱ्याही वर्षी 100 ते म्हणजे जर का ते कंपाउंड इंटरेस्ट केलं तर ते काहीतरी 8 का 9% येतं. मला आता गणित एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण म्हणजे कसं आहे की ते 12% आहे खरं, ते लिहिलंय, ते बरोबर लिहिलंय, काहीच कुठे चूक नाही, पण खाली छोटस सिम्पल इंटरेस्ट लिहिलंय. आता सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे आपण 8वीत शिकलो होतो की याचा किती फरक पडतो. तर तो बॉन्ड आहे, त्यांची विखुरलेली इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण यांनी ते एक बघावं की 12% जे आहे ते सिम्पल इंटरेस्ट आहे, कंपाऊंड नव्हे, आणि मग त्यांनी त्यांचं बघावं की एक्झॅक्टली कुठे कुठे अजून त्यांना पैसे कसे टाकायचे आहेत, काय आहेत, तेच म्हणजे या प्रश्नातनं हा महत्वाचा मुद्दा आहे. पुण्याहून चंद्रशेखर दामले आहेत, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न हा आहे की आरबीआय मध्ये बॉन्ड्स मध्ये मी 6 वर्षापूर्वी साधारण इन्व्हेस्टमेंट केलेली होती, त्याच्यामध्ये इंटरेस्ट टॅक्स फ्री असायचं. सध्या असं आरबीआयचे बॉन्ड्स उपलब्ध आहेत का, किंवा 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये असे उपलब्ध होऊ शकतात का? आरबीआय 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात काय करेल हे आरबीआयच्या शिवाय अजून कोणाला माहिती असणं शक्य नाहीये, माहिती नसायलाही पाहिजे. पण असे कोणते बॉन्ड्स आहेत की ज्याच्यावर त्यांना टॅक्स बेनिफिट मिळेल किंवा कुठले बाकीचे वेगळे जे काही पर्याय असतील, तर एक साधं उदाहरण मी हे सांगू शकतो की यांनी फक्त टॅक्स वाचवण्यासाठीच जर का हे म्हणतायत तर यांनी बँकांच्या एफडीज मध्ये जरी टाकले तरी यांना टॅक्स वाचवायचा पर्याय आहे, जे की 1-5 वर्षाचं त्यांना लॉक इन राहील. तर हे आहे, म्हणजे मी हे सांगेन की टॅक्स वाचवण्याच्या हिशोबाने एक हाई पर्याय आहे, आणि बाकीचे तर विविध प्रकार आहेतच, म्हणजे फिक्स्ड इन्कम. बॉन्ड म्हणजे मग बऱ्याचशा गोष्टी येतात, मग त्याच्यामध्ये फिक्स्ड इन्कम समजा आपण म्हटलं, पीपीएफ सुद्धा हा पण फिक्स्ड इन्कम मधलाच एक भाग येईल, बँक एफडी हा पण फिक्स्ड इन्कम मधलाच भाग येईल. तर हे सगळे पर्याय आहेत, अजूनही आहेत. आशुतोष आपल्यासोबत पुढचे कॉलर आहेत, माधव पवार आहेत. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की गव्हर्नमेंट बॉन्ड मधील गुंतवणुकीवर परतावा किती टक्के मिळतो व किमान किती कालावधी लागतो गुंतवणुकीसाठी? ओके. जेव्हा आता गव्हर्नमेंट बॉन्ड जेव्हा यांनी हा प्रश्न विचारलाय तेव्हा एक सांगणं जरुरी आहे की गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे नक्की काय आहे. बघ, गव्हर्नमेंटला विविध कालावधीसाठी पैशाची गरज असते आणि म्हणून ते विविध कालावधीसाठी लोन घेतील. म्हणजे 14 दिवसासाठी पण गव्हर्नमेंट लोन घेऊ शकते किंवा 20 किंवा 30 वर्षासाठी पण गव्हर्नमेंट लोन घेऊ शकते. तर यांना कुठल्या निश्चित बॉन्डमध्ये पैसा गुंतवायचा आहे हे बघावं लागेल. 14 वर्ष यांच्याकडे समजा थोडाफार पैसा असेल जे की 14 दिवसासाठी हे देऊ शकतात गव्हर्नमेंटला, तर हा एक वेगळा प्रकारचा फंड होईल आणि यांना डायरेक्ट करता नाही येणार, यांना म्युच्युअल फंडच्या मार्गानेच जावं लागेल. जर का हे असे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म बॉन्ड जे बोलतायत, तर शॉर्ट टर्म बॉन्ड आपण जे म्हणतो तो एक लिक्विड फंडचा प्रकार होईल आणि लॉंग टर्म गव्हर्नमेंट याला आपण एक गिल्ट फंड एक प्रकार असतो. तर यांना जर का पैसे असतील जास्ती दिवसासाठी आणि हे इन्व्हेस्ट करू शकत असतील गिल्ट फंड मध्ये करावं. तू मगाशी पण ही टर्म वापरली होतीस, गिल्ट फंड, बॉन्ड फंड, डेट फंड, या सगळ्याचा अर्थ सांगा मला. हे बघ, जेव्हाही कोणी पण लोन घेतं तर त्या लोनच्या अगेन्स्ट एक पेपर दिला जातो, त्याला एक आपण बॉन्ड म्हणू शकतो. हे अगदी सरळ सिम्पल उदाहरण आहे की बॉन्ड म्हणजे निश्चित काय.
मी तुझ्याकडनं 100 रुपये उधार घेतले, तुला मी एक कागद दिला की मी तुझ्याकडनं 100 घेतले 10% तो झाला बॉन्ड. आता कोणी तुझ्याकडनं पैसा घेतलाय तो म्हणजे लोन कोणी घेतलाय याच्यावर डिपेंड करतं की आपण त्या बॉन्डला कसं. जर का गव्हर्नमेंटनी लोन घेतलाय तर आपण त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा जी सेक्स किंवा गिल्ट सिक्युरिटी असं म्हणतो. गिल्ट म्हणजे गव्हर्नमेंटनी घेतलेलं लोन. एक दुसरा प्रकार असतो कॉर्पोरेट सिक्युरिटी. आता कोणती प्रायव्हेट कंपनीच आता त्यांनाही पैशाची गरज असते, तर जेव्हा प्रायव्हेट कंपन्या लोन घेतात तर त्याच्या बदल्यात जेव्हा तो जो पेपर देतात त्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट सिक्युरिटी किंवा डिबेंचर. तर तो एक वेगळा प्रकार होतो. आणि तसंच स्टेट बँक किंवा ICICI बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा IDBI हे जेव्हा बाजारातनं लोन उचलतात तेव्हा त्याच्या बदल्यात हे पण एक पेपर देतील, त्याला आपण बॉन्ड म्हणून अशी टर्मिनॉलॉजी वापरतो. तर थोडस हे आहे की गिल्ट डिबेंचर आणि बॉन्ड जे आपण एक म्हणतो तीन वेगळ्या वेगळ्या इश्यूवर साठी तीन वेगळे. आपण याच्याविषयी बोलूयात. आपल्या सोबत कृष्णा आहेत फोनवरती, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. नमस्कार. विचारा प्रश्न. आशुतोषजी कृष्णा बोलतोय. नमस्कार. नमस्कार. हे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे बॉन्ड आहेत त्याच्याबद्दल आपले जे बॉन्ड असतात गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये आपण जे इक्विटी मार्केट मधले जे बॉन्ड आहेत, परत RBIचे बॉन्ड आहेत, MSRDC चे बॉन्ड आहेत, ते आपल्या डिपॉझिटरी मध्ये ठेवू शकतो का? तुम्ही इक्विटी मार्केटचे जे बॉन्ड म्हटलं हा निश्चित काय प्रकार आहे, कारण की इक्विटी मार्केटमध्ये बॉन्ड येणार नाही. आणि बॉन्ड जे आपण जेव्हा बॉन्ड मार्केट आपण बोलतो तेव्हा एक कन्सेप्ट हाच असतो की डिपॉझिटरी मध्ये ठेवल्या जातील, पण तिकडे एक SGL म्हणून प्रकार असतो, सिक्युरिटीज जनरल लेजर. तर हा म्हणजे बॉन्ड मार्केटमध्ये जेव्हा सरळ कोणाला निवेश करायचा असेल तर त्याला एक प्रायमरी डीलर म्हणून प्रकार असतो, म्हणजे ज्याला डायरेक्ट बॉन्ड मार्केटमध्ये टाकायचं आहे. आपण पहिलेही बोललो की तू आणि मी सरळ बॉन्डमध्ये पैसा नाही टाकू शकत. आपल्याला जर का निवेश करायचा आहे तर आपल्याला म्युच्युअल फंडच्या थ्रू करावा लागेल. पण जे पण लोक म्हणजे मोठे मोठे जे बँका म्हणतात किंवा प्रायमरी डीलर हा एक प्रकार असतो, जे हे मधले मार्केट मेकर्स असतात, या लोकांना ते डिपॉझिटरीज समजण्यासाठी डिपॉझिटरीज म्हणजे तिकडे एक SGL म्हणून प्रकार असतो. तर हे लोक त्या SGL मध्येच पैसा टाकतात म्हणजे बॉन्ड्स ठेवतात असं समजण्यासाठी आपण उदाहरण हे असं समजवू शकतो. पण आपल्याला जर का पैसा टाकायचा आहे तर परत तेच होईल की जर का RBI बॉन्ड किंवा फ्लेक्सी बॉन्ड किंवा अजून कोणताही बॉन्ड असेल तो आपल्याला त्या फिजिकल पेपरच येतो. पण जर का म्युच्युअल फंडच्या थ्रू केलं तर आपल्याला त्या बॉन्ड्समध्येही फायदा. आम्ही परत एकदा तेच सांगतोय की ह्या सगळ्या बॉन्डचे बाजारात ट्रेड नाही होत, त्यांचा खालती जाणाऱ्या व्याजदरांनी यांना काही फायदा नाही होऊ शकत, कारण यांच्या किमतीवर जाणार जे बाजारात ट्रेड नाही होत त्याची किंमत वर किंवा खाली नाही जाऊ शकत. अनिरुद्ध केतकर आहेत आपल्या सोबत. केतकर साहेब नमस्कार. नमस्कार. बोला. मला प्रश्न होता की गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काही बॉन्ड्स आहेत का, आणि टॅक्स सेव्हिंगसाठी काही बॉन्ड्सची नावं मला पाहिजे होती, आणि एक्झॅक्ट प्रोसिजर पाहिजे होती की मला एखाद्या बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर मी बँकेत जाऊ की कुठे जाऊ तिथपासून मला माहिती पाहिजे. आता जर का टॅक्स सेव्हिंग यांना समजा करायचं असेल तर जसं की आपण मगाशी म्हटलं की RBIचे काही टॅक्स सेव्हिंग बॉन्ड होते किंवा मग परत मी फिक्स्ड इन्कमच म्हणतोय, कारण की मी एवढ्यासाठी हे फिक्स्ड इन्कम शब्द वापरतोय फक्त बॉन्ड न वापरून, कारण की जर का यांनी RBI बॉन्ड म्हण किंवा बँक FD म्हण किंवा PPF म्हण या सगळ्यांमध्ये त्यांनी पैसा टाकला त्यांचा टॅक्स वाचेल हा एक प्रकार आहे, आणि त्याच्यावर ते ट्रेड होणार नाही हे म्हणून त्यांच्या याही या दोन्ही गोष्टी या सगळ्याच मार्गातून जाईल. तर याच्यासाठी ज्या बँकांमध्ये या सगळ्या सुविधांमध्ये पैसे टाकू शकतात त्या बँकांमध्ये हे निश्चितच जाऊ शकतील हा एक भाग आहे. आणि गोल्डमध्येच समजा इन्व्हेस्ट करायचं आहे तर गोल्डचा टॅक्स सेव्हिंग मध्ये काही होणार नाही, आणि मग गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर मग गोल्ड ETF जास्ती चांगलं आहे. बाकी अजून काही विचार करण्याच्या ऐवजी मी गोल्ड ETFच कधी पण सांगेन. आपण बोलतोय बॉन्ड मार्केट मधल्या गुंतवणुकीविषयी. करण घाडगे आहेत आपल्या सोबत. नमस्कार घाडगे साहेब. हॅलो. बोला. हॅलो. नमस्कार सर. ऍक्च्युली मी एक स्टुडंट आहे, मी आधी सुद्धा फोन केलता इथं. माझं नाव करण घाडगे, मी एक स्टुडंट आहे. माझी नॉर्मली जी सेव्हिंग असते ते 1-2 पर्यंत म्हणता येईल, एक स्टुडंट म्हणून 2000 पर्यंत असते. तर अशा संदर्भात कुठल्या याच्यात इन्व्हेस्ट करू, कारण मी आधी फोन केलेला तेव्हा सरने सांगितलं इक्विटी शेअर
मध्ये जर तुम्ही केले तर तुम्हाला मीन्स ऍट द स्टेज म्हणलं तुम्हाला खूप फायदा होईल. पण मी जर स्टडी केलं, स्टडी करत तरी एवढा स्टडी केलो की सगळे शेअर्सचे बॉन्ड खाली मीन्स घसरले एकदम. तर आय शुड थिंक माय सेल्फ लकी की आता बॉन्डचे शेअर कमी झाले तर मी जास्ती शेअर आता घेऊ आणि कुठले घेऊ, कुठल्या सेक्टर मध्ये घेऊ ह्याच्याबद्दल मला जरा माहिती भेटली तर अति उत्तम होईल. तुम्हाला शेअर्स घ्यायचे? हो. ओके. त्यांना बॉन्ड विषयी नाही, त्यांना शेअर. बॉन्डचे शेअर हे बोलणं थोडं बरोबर नाहीये. बॉन्ड आणि शेअर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपण अप्रिशिएट करूयात की आतापासून सेव्हिंगची त्यांनी सुरुवात. अजून एक की ते म्हणतात की ते स्टुडंट आहे, आपण सगळे नेहमी स्टुडंटच असतो या विषयामध्ये. यांनी एक फार महत्वाचा प्रश्न हा विचारलाय, कारण की बँकांना, बँकांच्या शेअर्सला फायदा होण्याची शक्यता आहे, कारण की बँकांसाठी असे काही रेग्युलेशन आहेत की बँकांना बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करावंच लागतं. गव्हर्नमेंट जे बॉन्ड्स इश्यू करते तर 100 रुपयापैकी, एक समजण्यासाठी 100 रुपयापैकी 24 रुपये तरी बँकांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये हे गुंतवावेच लागतात. म्हणून बाकीचे शेअर्स वर खाली होऊ देत काही होऊ दे, बँकांना फायदा होण्याची शक्यता आहे. आता हे अजून फार जास्ती आपण लांब मी उत्तर देऊ नाही शकत, पण त्यांनी या विषयावर थोडा जास्ती अभ्यास करावा. आपल्यासोबत ओंकार कुंडलकर आहेत. नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा होता. आता मी ऍक्च्युली मधनं जॉईन होतोय, त्यामुळे तुम्ही पहिली काय माहिती दिली ते मला माहिती नाहीये. पण प्रश्न रिपीट होऊ नये फक्त म्हणून एवढ्या करता विचारतो की बॉन्डचे प्रकार कुठले. आणि आता आशुतोष सर सांगत होते की आरबीआय बॉन्ड, तर आरबीआय बॉन्ड सारखे आपण जर का गोल्ड बॉन्ड असतात का, हे पहिला प्रश्न. आणि असतील तर ते जर का त्यात इन्व्हेस्ट केलं तर फिजिकल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करणं कितपत योग्य राहील, तुमचं मार्गदर्शन हवं. धन्यवाद. आशुतोष, ओंकारच्या प्रश्नाला एक क्लब करून मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की आपण बघितलं की आपल्याला बॉन्ड मार्केट मधले ट्रेड होणाऱ्या बॉन्ड विषयी कमी प्रश्न आले आणि या बॉन्ड विषयी जास्ती प्रश्न आलेले. कसं आहे अमृता, की यांचा जो प्रश्न आहे की बॉन्ड मध्ये करायचे मी परत ते सांगेन की एक सोन्याबद्दल यांचा एक परत स्पेसिफिक प्रश्न आहे. तर गोल्ड जरा इन्व्हेस्ट करायचं तर गोल्ड ईटीएफ मध्ये करणं हे मी कधीही सजेस्ट करीन. हा सोन्याबद्दलचा भाग झाला. आणि राहिली गोष्ट बाकीच्या बॉन्ड्स बद्दल, तर एक खूपच अगदी छोट्याशा ह्याच्यात सांगायचं तर एक बॉन्ड तो असतो जो गव्हर्नमेंट इश्यू करते, गव्हर्नमेंटला लोन असतं त्याला की जीसेक्स म्हणतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आणि म्युच्युअल फंड असतो, गिल्ट फंड ज्याला आपण म्हणतो, त्याच्याबद्दल यांनी याच्यामध्ये हे पैसा टाकू शकतात. आणि एक असतो कॉर्पोरेट सिक्युरिटीज की जे प्रायव्हेट कंपन्या जे बॉन्ड इश्यू करतात, तर त्याला इन्कम फंड म्हणून सहसा म्हटलं जातं. तर या दोन बद्दलच यांनी फक्त समजा थोडं अजून जास्ती समजलं तर त्यांना बॉन्डचे विविध प्रकार काय असतात हे त्यांना त्याच्यातनं अजून जास्ती समजू शकेल. नक्कीच. असे अर्ध्या तासात न संपण्यासारखा विषय, पण आता आपल्याला इथे थांबायला हवं. तू इथे आलास त्याबद्दल धन्यवाद. तुम्हालाही जर काही अजून प्रश्न असतील तर आम्हाला फोन करून, SMS करून किंवा ईमेल करून विचारा, आम्ही त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. पहा फक्त IBN लोकमत.